हाय फ्रेंड्स, नमस्कार। स्वागत आहे तुमचं कुकिंग यात्रामध्ये। आज आपण बनवणार आहोत साबुदाणा न भिजवता अगदी 10 मिनिटात कुरकुरीत असा उपवासाचा नाश्ता बनवणार आहोत। आपण घाईघाईमध्ये एखाद्या वेळी आपला जर साबुदाणा भिजत घालायचा आपण विसरलो तर आपल्याला आता काय करायचं हा प्रश्न पडतो। त्यामुळे मी अगदी 10 मिनिटात होणारा कोणता नाश्ता बनवू शकतो हे मी आज तुम्हाला अगदी कमी वेळात सांगणार आहे। साठी मी काय घेतलंय न भिजवता हे बघा, एक वाटी मी साबुदाणा घेतला आहे, 2 बटाटे मी छान कद्दूकस करून घेतलेले आहे, मिरच्याचे मी थोडा बारीक मिरचे वाटून घेतलेले आहे, आपण मिरच्या अख्ख्या पण टाकू शकतो, आणि शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे मी। शेंगदाणे छान भाजून घेतले मस्तपैकी आणि त्याचा मी कूट करून घेतला आहे, आणि कोथिंबीर घेतलेला आहे धुवून छान। आता आपण सर्वात आधी काय करायचं, हा जो साबुदाणा आहे आपण भिजवलेला नाही आहे, कच्चा साबुदाणा आहे, मिक्सरमध्ये याला छान बारीक करून घेते मी। हे बघा, मी साबुदाणा छान बारीक करून घेतलेला आहे, थोडा जाळसरच ठेवलेला आहे, खूप जास्त बारीक करायचं नाही। बटाटे कद्दूकस करून ठेवलेले, उकळलेले, बॉईल केलेले, त्यामध्ये हा साबुदाणा मिक्स करते आहे, त्याच्यातच मी हा शेंगदाण्याचा कूट घालत आहे। हे बघा, शेंगदाणे छान भाजून घेतले होते आणि त्याचा कूट केला होता, त्याच्यात मी हे मिरच्याचा जो ठेचा केलेला आहे, मिरच्या बारीक करून घेतला होता, तो घालत आहे। असा झणझणीत असा छानपैकी होतो त्याने। आणि हे कोथिंबीर घालत आहे, धुवून ठेवलं होतं छान कोथिंबीर। जर तुम्हाला उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही घालू शकता, नाही घातलं तरी चालेल। आणि त्याच्यात मी आता थोडं चवीनुसार मीठ घालत आहे। हे बघा, 1/2 चमचा मी जिरं घालत आहे, जिराने छान टेस्ट येते म्हणून जिरं घातलेलं आहे। आता आपण त्याला छान मिक्स करून घेऊ, पाणी घालते मी जर त्याच्यामध्ये, आणि छान आपण त्याला मस्त मिक्स करून घेऊ। हे बघा, मी आता छान याला भिजवून घेतलं शकता, अशा प्रकारे आपण याला भिजवून घेतलं आहे। आता याला आपण थोडं 5 मिनटं रेस्ट करू देऊ। मी याच्यामध्ये साधा मीठ घातलेलं आहे, तुम्ही सेंधे मीठ पण घालू शकता। 5 मिनटं झालेले आहे, साबुदाणा पण छान त्याच्यात मुरलेला आहे। आता आपण त्याचा नाश्ता करायला लागूया। असे छान गोळे करते आहे छोटे छोटे मी, आणि त्याला असं प्रेस करून असा थोडा वड्याचा आकार देते या। हे बघा, अशा प्रकारे आपण एकत्र असं करून ठेवून देऊया। त्याच्यात मी एक सांगते तुम्हाला, हे बघा असा छोटा गोळा केला आहे मी, त्याला दोन्ही हातावर असा छान प्रेस करून घेतलेला आहे। आपण याचा आकार छोटा मोठा करू शकता फ्रेंड, तुम्हाला जेवढ्या आकाराचे तुम्हाला करायचे आहे तेवढ्या आकाराचे तुम्ही वड्याचा आकार तुम्ही देऊ शकता। हे बघा, मी असे प्लेटमध्ये करून ठेवते। हे बघा, आपले हे मी असे वडे करून ठेवलेले आहे, आणि तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे। आता तेल आपलं गरम झालं की नाही बघून घेऊया। बघा, थोडं टाकून बघते, आता तेल आपलं गरम झालेलं आहे, मी हे बाहेर काढते आणि याला गरम गरम छान तळते आहे। हे बघा, आपले असे वडे एक एक टाकून आपण तळून घेऊया, आणि छान खमंग असे गोल्डन ब्राऊन होतपर्यंत आपण त्याला तळून घेऊया। थोडंसं गरम तेलातच तळावं लागतं, हे खूप थंड तेलात तळायचं नाही, गरम तेल असलं की छान असे तळल्या जातात। बघा, एक एक मी असे घालत आहे, आता त्याला छान आपण गोल्डन ब्राऊन होतपर्यंत आपण तळून घेऊया। बघा, असे आपले गोल्डन ब्राऊन झालेले आहे, तेलामध्ये छान आणि फुगले पण आहे। आता मी गरम गरम डिशमध्ये काढून घेते या। हे बघा, छान असे तळले गेलेले आहे आपले साबुदाणा न भिजवता। मी अगदी 10 मिनिटात आपल्याला नवीन नाश्ता उपवासाचा मी तयार केलेला आहे। हे बघा छान, आता मी असेच बाकीचे तळून घेते। हे बघा, मी दुसऱ्यांदा जे टाकले होते ते पण झालेले आहे, ते पण मी आता डिशमध्ये काढून घेते। आणि हो फ्रेंड, जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स द्या। आणि हो, सबस्क्राईब जर नसेल केलं तर सबस्क्राईब अवश्य करा, आणि सबस्क्राईब करताना बेल आयकॉन पण नक्की दाबा, म्हणजे मी जे काही नवीन अपडेट देईल ते तुम्हाला आधी कळेल, तुम्ही मिस करणार नाही। हे बघा, मी हे पण डिशमध्ये काढून घेते आहे। बघा, कसे फुगले आहे छान आपले वडे, डिशमध्ये पूर्णपैकी मी काढून घेते आहे आता। हे बघा, छान आपले असे झालेले आहे वडे, कुरकुरीत असे झालेले आहे, आणि न साबुदाणा भिजवता अगदी 10 मिनिटात मी तुम्हाला नवीन सांगितलं आहे डिश। हे बघा, उपवासाचे आपले साबुदाण्याचे न भिजवता असे केलेले कुरकुरीत असे नाश्ता आपला उपवासाचा तयार आहे। हे बघा, कसा छान असा कुरकुरीत झालेला आहे, बघू शकता तुम्ही कसा आतपर्यंत गेलेला आहे। हे बघा, छान असा आपला नाश्ता तयार आहे, आणि त्याच्यासोबत मी चटणी पण केलेली आहे उपवासाची। चला तर आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत बाय।